माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मंत्रिमंडळाचे शिंदे आपल्या सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आलेत. आता सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हणलं तर पुन्हा विजय आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचंही मनापासून धन्यवाद. माझा आवाज येतोय नाही दिसलं नका दिसू देऊ. आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात कोणाला साहेब तुम्ही दोघं खाली या थोडं बस का 54 लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्यात त्या वाटप करण्यात याव्यात. ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. आणि आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो. मायबाप मराठ्यांना आपण यासाठी 4.5 महिन्यापासून संघर्ष केलाय. आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होतं. मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे. माझ्या मायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय. 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलंय. आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं. या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडलं. या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. अण्णासाहेब पाटलांपासून नेते साहेबांपर्यंत आणि या जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांची बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती. आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिर सुरू केले. वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल. आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद. मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय. माझे मराठ्यांचे लेकर अंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले. कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं. एकानंही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून. ज्या संघर्ष आहे त्या संघर्षाला तोंड दिलं. पण मीही या समाजाला मायबाप मानला आणि याला शब्द दिला होता. तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही. साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही. फक्त एकच आहे जे सगळ्या सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या भडभड करू नका नाही बाहेर व्हायचं. ज्याला दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभा राहिला असून काय करायला लागले रे काय याच
इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ, ऐकून घ्या फक्त. आपल्याला 10-15 मिनिटात निघायचंय. शिंदे साहेब, आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला, राजपत्र काढलंय, मी थांबतो, चलून द्या तुमचं, नाही तुमचंच होऊ द्या. तुम्ही आरक्षण नाही यायला आले का? आरडा गोंधळ करायला आले. तुम्हाला काय यायला बसायचं? खाली खाली बस, खाली बस उभा राहिले तर राहिला, खाली बस म्हणतो. तुला का दिसत नाही का? मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काल काढलाय, जो जे राजपत्र काढलंय, ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली, कुणी सांगितलं तुला कुठं? नाही कुठं काढी आणली तो? येऊन आला का? कशाला काढ्या करतो? अहो मग गब्बासा गब्बासा म्हणल्या तीनदा सांगितलं का? मला जमत नाही का? हळूच काढी ठेवची ते काम का लईत तर वैकली पुटे रोही. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब, माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केला, जीवाची बाजी लावली. या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता, हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती. तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली, त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या जे आरच्या बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आहे आम्हाला.